नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथवर आपण आलेलो आहोत. सासवडचे नगराध्यक्ष मार्तंदजी बोंडे सकाळपासून ठाण मांडून बसलेले आहेत. ते स्वतः पदवीधर आहेत, त्यांना मतदानाचाही अधिकार आहे, त्यामुळं त्यांच्याशी आपण संवाद साधू. नगराध्यक्ष, काय परिस्थिती आहे आज सासवड शहरामध्ये? जे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचं जे मतदान चालू आहे ते सकाळी 8 वाजल्यापासून ज्यावेळेस आम्ही त्यांचा प्रतिसाद पाहतो, त्यावेळेस यात पुरंदर तालुक्याचे आणि हवेलीचे आमदार माननीय संजय जगताप यांच्या माध्यमातून जे तालुक्यामध्ये काम चालू आहे किंवा त्यांची जी संघटना पदवीधराची असेल शिक्षकाची असेल त्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला आहे. त्यामुळं पुरंदर तालुक्यात आपल्या पक्षाच्या श्री लाड आणि प्राध्यापक जयंत आसगावकरला जास्तीत जास्त पुरंदरमध्ये त्या आघाडीच्या माध्यमातून मतदान होईल अशी मला निश्चित अपेक्षा आहे. इथं आपल्या समेत प्राध्यापक गोडके आहेत. शिक्षक मतदारसंघातून काय कशा प्रकारची आघाडी घेत आहे? 2014 सालापासून या राज्यामध्ये आणि देशामध्ये एक वेगळ्या विचाराचं सरकार आलं होतं. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शिक्षकांच्या भरती प्रक्रियेवर झाला आणि गेले 6 वर्ष शिक्षकांची आणि पदवीधरांची असलेली एक मानसिकता या आजच्या मतदानातून दिसते. शिक्षक आणि पदवीधर अत्यंत उत्साहाने मतदानाला येत आहेत, स्वतःहून पुढाकार घेऊन आमच्यापाशी कॉन्टॅक्ट करत आहेत आणि अग्रक्रमाने प्राधान्यक्रम सांगून जात आहेत की आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं आहे. आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे घटक या नात्याने ह्या निवडणुकीकडे अत्यंत सकारात्मक आणि ऊर्जात्मक पद्धतीने काम केलं आणि पाहतोय येणाऱ्या 3 तारखेला निकाल अत्यंत चांगला आणि महाविकास आघाडीच्या बाजूने लागलेला असेल या बाबतीत कुठलंच दुमत नाही. सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या आपल्या समोर आहेत, काय परिस्थिती आहे? सध्या महाविकास आघाडीचं म्हणजे पुरंदर तालुक्यातून आघाडीच मिळणार आहे. सगळे जागरूक मतदार आहेत, शिक्षक आणि पदवीधर सगळ्यांचं जवळजवळ 60 ते 70% मतदान आपण करून घेतलेलं आहे आणि सर्व मतदान आपल्या आघाडीलाच होणार आहे. सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या जवळचे आणि पवारसाहेबांचे जवळचे प्रेमातले असे महेश जगताप आपल्या समोर आहेत. महेशजी, काय निवडणुकीचा निकाल कसा राहील? मला ह्या इलेक्शनच्या बाबतीत असं मला असं वाटतंय की ही इलेक्शन म्हणजे स्पर्धाच नाहीये, कारण ह्यावेळेचे उमेदवार काय तुल्यबळ वाटत नाही. तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळं लोकांच्या मनामध्ये जी भावना होती महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल ती व्यक्त करण्यासाठी दरवेळेस 22% मतदान होतं, पण लोकांचा उत्साह हा आघाडी सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं आज सासवडसारख्या ठिकाणी सुद्धा 60% मतदान चाललंय. पदवीधरचं शिक्षकांचं बी 60% चाललंय, म्हणजे ह्यावेळेची विजय हा तिन्ही पक्षाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की ते सांगण्याची गरजच पडणार नाही. मार्केट कमिटीचे संचालक आणि कोडितगावचे सरपंच या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत. काय सरपंच, काय निवडणुकीचं काय कल वाटतं? आपण जर आज पाहिलं तर आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ग्रामीण भागातनं सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि ग्रामीण भागातले कार्यकर्ता म्हणून मी आज या ठिकाणी बूथवर सकाळपासून बसून आहे. जर पाहिलं तर ग्रामीण भागातनं सुद्धा उत्स्फूर्त मतदान होतं आहे, जवळजवळ 99% मतदान आपल्या आघाडीला होत आहे आणि त्यामुळे आपले उमेदवार निश्चितपणे निवडून येतील, त्यात कुठलीही शंका नाही. धन्यवाद.